झुरळांचा नायनाट. झुरळ असा कीटक आहे ज्याने आपल्या घरात दुर्गंधी फैलते, आजारपण येतं आणि घराचं स्वास्थ्य बिघडत असतं. दिसणारा छोटासा कीटक आहे पण अत्यंत भयंकर आहे. झुरळ असा कीटक आहे, त्याच्या दिसण्यानेच आपल्याला कीळस येत असते. त्याच्या पायांना हजारो कीटक लागलेले असतात आणि याच पायांमुळे तो इतरत्र फिरत असून त्याच्यामुळे आपल्या घराचे स्वास्थ्य बिघडत असते. पोटदुखी, पोटाच्या सगळ्या समस्या, अपचन किंवा फूड पॉइझनिंगच्या समस्या येत असतात. तर आजचा हा उपाय तुम्ही झुरळांसाठी उपयोगात आणू शकतात. बाजारात बरेचसे प्रॉडक्ट आपल्याला मिळत असतात पण हा उपाय तुम्ही घरच्या साहित्यात करून बघा. बघा, एक चमचा घेतलेला आहे मी पिठी साखर आणि एक चमचा घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि एक चमचा घ्यायचा आहे बोरिक ऍसिड. जे बोरिक पावडर आपण तांदळामध्ये मिक्स करत असतो कीटकांपासून दूर ठेवण्याचं काम हे बोरिक ऍसिड करत असतं. हे तिघं मिश्रण एक एक चमचा घ्यायचं आहे आणि एक चमचा घ्यायचे दूध. दूध, साखर, गव्हाचं पीठ याने या सुगंधाने झुरळांना आकर्षित करण्याचं काम हे मिश्रण करत असतं. हे मिश्रण खाताच मरत असतात. तर बघा फ्रेंड्स, ज्या ज्या ठिकाणी गोड पदार्थ असतो त्या त्या ठिकाणी हमखास झुरळ येतात म्हणजे येतात. दूध, गव्हाचं पीठ आणि साखरेचा सुगंध झुरळांना हे खाण्यासाठी प्रवृत्त करेल आणि बोरिक ऍसिडने हे खाताच झुरळ लगेच मरून जातील. तर बघा फ्रेंड्स, अगदी दुधामध्ये हे मिश्रण मिक्स करून व्यवस्थित कणकेसारखं भिजून घ्यायचं आणि अगदी छोटे छोटे गोळे करायचे आहेत. आता हे गोळे गॅसच्या शेगडीजवळ, गॅस शेगडीच्या नळीजवळ, ज्या ज्या ठिकाणी झुरळ येतात, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला हमखास वाटतं की इथं झुरळ येत असावे त्या त्या ठिकाणी मी हे गोळे लावते. तर बघा, गॅसच्या मागच्या साईडला, गॅसच्या शेगडीच्या खालच्या साईडला नळी ज्या ठिकाणी असते तिथं आणि खाली किचनच्या बेसिनच्या खाली फ्रीज जवळ माझ्या या बरण्या आहेत त्या ठिकाणी हमखास झुरळ फिरताना दिसतात. तर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी वाटतंय त्या त्या ठिकाणी हे गोळे तुम्ही चिपकवायचे आहेत आणि 1-2 दिवस थांबायचं आहे. 1-2 दिवसानंतर हे झुरळ हे मिश्रण खातील आणि हमखास मेलेले दिसतील. तर अशा पद्धतीने 1-2 दिवसानंतर हे जे गोळे आहेत ते तुम्ही काढून घ्यायचे. 2 दिवसानंतर हे गोळे 2 दिवसानंतर या गोळ्यांची पावर एक्सपायर झालेली असते. यातलं मिश्रण तुम्ही पुन्हा हे बनवून गोळे चिपकवू शकतात. असं सलग तुम्ही 7-8 दिवस करा, घरातील एकही झुरळ तुम्हाला दिसणार नाही. सगळे घरातून पळून जातील किंवा हे मिश्रण खाल्ल्यानंतर मरून जातील. झुरळांचा नायनाट यापेक्षा कोणतंही बेस्ट सोल्युशन होऊ शकत नाही. तर हे तुम्ही एकदा नक्की करून बघा. घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.